Hello dear students, myself Bagul V.S. My lecture is on subject physics. In that, we will see the chapter 6, superposition of waves. Student, at the starting of your chapter, you have given some questions as you can recall. You can also see in your textbook. These questions are given here on the basis of your 11th syllabus. After recalling the answer of these questions, you can easily understand the content of this chapter. So, you have to must read, learn and recall the answer of these questions. Now, let us start the chapter superposition of waves. तो विद्यार्थी मित्रांनो, सुपरपोजिशन ऑफ वेव्स म्हणजे काय हे बघण्याआधी आपण कन्सेप्ट बघूया. व्हॉट इज द वेव? द डेफिनेशन ऑफ वेव इज दॅट ऑसिलेटरिंग डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू मेडियम विदाउट चेंज इन इट्स फॉर्म. द मीनिंग ऑफ दिस डेफिनेशन इज दॅट डिस्टर्बन्स of particle from its equilibrium position creates the wave. म्हणजे पार्टिकलचं इक्विलिब्रियम पोझिशन पासून डिस्टर्बन्स झालं तर वेव क्रिएट होते. मग ती वेव कशी क्रिएट होते याच्यासाठी आपण इथं एक एक्झाम्पल बघूया. समजा आपण एक रोप कन्सिडर केला, डोर कन्सिडर केला, की ज्याचं वन एंड इट्स वन एंड फिक्स ॲट अ रिजिड सपोर्ट and another end is considered as a free. Now, give the motion to the free end in up and down direction. जर up and down direction मध्ये आपण याला motion दिली तर या ठिकाणी अशा पद्धतीने sinusoidal wave तयार होते. हे wave चं nature आपल्याला माहिती आहे की wave च्या nature मध्ये हा convex part आला crest आणि हा concave part ज्याला आपण म्हणतो trough. आता ज्यावेळेस आपण त्याला अप अँड डाऊन डायरेक्शन मध्ये मोशन देतो तेव्हा वेव फॉर्म होते. मग ती या ठिकाणी फॉर्म होत असताना काय होतं की आपल्याला माहिती आहे की रोफ किंवा दोर किंवा जी मीडियम इथं कन्सिडर केली आहे ती नंबर ऑफ पार्टिकल्सने बनलेली आहे. पण नंबर ऑफ पार्टिकल्सने बनलेले असताना जेव्हा आपण मोशन देतो तेव्हा त्या पार्टिकलची जी पोझिशन आहे ती या ठिकाणी डिस्टर्ब होते. म्हणजे काय की हा पार्टिकल या ठिकाणी मॅक्झिमम हाईटला जातो, इथला पार्टिकल मॅक्झिमम हाईटला जातो आणि नंतर जेव्हा वेव प्रपोगेट होते म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स जे असतात तर पहिला पार्टिकल त्याच्या शेजारच्या पार्टिकलला एनर्जी देतो आणि तो परत त्याच्या मेन पोझिशनला येण्याचा प्रयत्न करतो. नंतर त्याचा पुढच्या पार्टिकलला तो एनर्जी देतो. अशा पद्धतीने एनर्जी दिल्यानंतर तो हायेस्ट पोझिशन अटेंड करतो. नंतर त्याची वेलोसिटी या ठिकाणी कमी होते आणि परत तो त्याची एनर्जी पुढच्या पार्टिकलला देतो आणि परत मेन पोझिशनला येतो. आता मेन पोझिशनला वेलोसिटी ही मॅक्झिमम असते, परत तो मॅक्झिमम परत एनर्जी या ठिकाणी शिफ्ट करतो आणि अशा पद्धतीने वेव ही क्रिएट होते. मग ऑसिलेटरी डिस्टर्बन्स म्हणजे ही मोशन जी आहे ती ऑसिलेटरी मोशन आहे की हे एक या ठिकाणी वेवचं नेचर आहे. मग जेव्हा हा ही वेव पुढे प्रपोगेट होते आता काही टाइम इंटरवल नंतर हा जो ट्रफ आपल्याला दिसतो आहे तो ट्रफ या ठिकाणी क्रेस्ट होईल आणि हा जो क्रेस्ट दिसतोय तो आपल्याला ट्रफ होईल. म्हणजेच की इथला जो पार्टिकल आहे त्याची या ठिकाणी मोशन अप डाऊन आणि अप मध्ये होते आहे आणि आपल्याला माहिती की अप अँड डाऊन किंवा टो अँड फ्री फ्रो अँड टो ही जी मोशन असते ती ही ऑसिलेटरी मोशन असते किंवा सिंपल हार्मोनिक मोशन असते. तर अशा पद्धतीने वेव या ठिकाणी क्रिएट होते. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. समजा पाण्याने भरलेलं तळ आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्टोन फेकला आणि ते पाणी शांत काम शांत पाणी आहे की ज्याच्यामध्ये फ्लो नाही आहे. मग दगड टाकल्यानंतर
की त्या ठिकाणी असे सर्क्युलर वेव्स तयार होते. जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथं देखील हा कॉन्वेक्स पार्ट क्रेस्ट असतो, कॉनकेव्ह हा ट्रव असतो. मग ही सर्क्युलर वेव मध्ये की जेव्हा आपण स्टोन फेकतो त्यावेळेस तिथले जे मॉलिक्युल्स असतात वॉटर मॉलिक्युल ते डिस्टर्ब होतात आणि जे वॉटर मॉलिक्युल पुढच्या मॉलिक्युल्सला एनर्जी देत जातात आणि ती वेव पुढे जाते. आता बघा इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की वेव इथं प्रपोगेट होते, पार्टिकल पुढे जात नाही. पार्टिकल त्याची एनर्जी शेजारच्या पार्टिकलला देतो, नंतर तो पार्टिकल त्याच्या पुढच्या पार्टिकलला देतो, म्हणजे तो एनर्जी फक्त एनर्जी ट्रान्सफर करतो, पार्टिकल त्याच्या जागेवरच राहतो. म्हणजेच काय की वेव इन्व्हॉल्व्स द ट्रान्सफर ऑफ एनर्जी विदाउट द ट्रान्सफर ऑफ मॅटर. मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स इज दॅट ट्रान्सफर्स ऑफ एनर्जी फ्रॉम द वन लोकेशन ऑर ऑल्सो वी कॅन कॉल एज अ पार्टिकल, वन पार्टिकल टू द अनादर पार्टिकल. मीन्स हियर ओनली एनर्जी अँड मोमेंटम इज ट्रान्सफर बट नॉट मॅटर. नाऊ द ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू द मेडियम, मेडियम इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ लार्ज नंबर ऑफ इंटरॅक्टिंग पार्टिकल्स. पार्टिकल जेव्हा इंटरॅक्ट होतात तेव्हा ते त्यांची एनर्जी पुढच्या पार्टिकलला देतात किंवा एनर्जी ट्रान्सफर होते आणि तिथं वेव्हचं क्रिएशन होतं. We know the various types of waves such as a sound wave, transverse waves, light waves, water waves and electromagnetic waves. According to their properties and characteristics, there is a two types of waves as a mechanical wave and transverse waves. Now, mechanical wave is also called as a progressive waves. There are two types of progressive wave as a transverse waves and longitudinal waves. Now progressive waves require the matter medium for its propagation. This wave require the medium. Now transverse waves, example of transverse wave is a wave formation of wave on string or rope, whereas the example of a longitudinal wave as a best example is the sound wave. Now second type is a non-mechanical waves. In a non-mechanical wave is also called as a electromagnetic waves. For the propagation of a non-mechanical wave there is a not a requirement of a matter or medium. So example of non-mechanical waves, natural source as a sun rays, means sunlight, radio waves and X-rays. In this way we have studied the types of waves. Now next we will see the progressive wave. Now the definition of a progressive wave is a wave which is continuously traveling in the same direction in the same medium. म्हणजे अशी वेव की जी एकाच डायरेक्शनने प्रपोगेट होते, ट्रॅव्हल होते आणि एकाच मीडियम मध्ये असते त्या वेवला प्रोग्रेसिव्ह वेव म्हणायचं. फॉर एक्झाम्पल पाण्यात क्रिएट झालेली वेव ही डायरेक्शन एकाच डायरेक्शनने पुढे प्रपोगेट होणार आहे आणि तिची मीडियम ही वॉटरच असणार आहे. आणि त्याच पद्धतीने स्ट्रिंग किंवा रोपवर तयार झालेली वेव ही फॉरवर्ड डायरेक्शनने प्रपोगेट होईल आणि तिची मीडियम ही रोप हीच असणार आहे. आणि ह्या वेवलाच प्रोग्रेसिव्ह वेव असं म्हणायचं की जी एकाच डायरेक्शनने ट्रॅव्हल्ड होते, प्रपोगेट होते आणि ज्याची मीडियमही चेंज होत नाही तीच मीडियम असते त्याला प्रोग्रेसिव्ह वेव म्हणतो. आता प्रोग्रेसिव्ह वेवमध्ये आपण दोन टाईप पहिले, एक म्हणजे लॉन्गिट्युडनल वेव आणि दुसरी ट्रान्सवर्स वेव. आता या प्रोग्रेसिव्ह वेवचे काही प्रॉपर्टीज आहेत तर आपण प्रॉपर्टीज बघणार आहोत.
मी प्रॉपर्टी टेक्स्टबुक मधून रीड करणार आहे, तुम्ही त्या प्रॉपर्टी बुक मध्ये बघा, जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि प्रॉपर्टीज व्यवस्थित समजून सांगता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली प्रॉपर्टी आहे इच पार्टिकल इन अ मीडियम एक्झिक्यूट द सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन. पार्टिकल व्हायब्रेट अबाउट देअर मेन पोजिशन परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे इथं बघा, प्रत्येक पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करतो असं प्रॉपर्टीमध्ये म्हटलेलं आहे. आता बघा, ही वेव वेव कन्सिडर केल्यानंतर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये पार्टिकलची मोशन ही अप अँड डाऊन किंवा टू अँड फोर्थ झाली पाहिजे. आता इथं हा पार्टिकल मॅक्झिमम पोझिशनला आहे, हा पार्टिकल मॅक्झिमम पोझिशनला आहे, इथं आणि इथं. आता ए पार्टिकल आपल्याला मॅक्झिमम पोझिशनला दिसत आहेत, मग इथला पार्टिकल इथं कमी हाईटला दिसत आहेत, इथले कमी हाईटला दिसत आहेत, मात्र ते फक्त या ठिकाणी आपल्याला तसे दिसत आहेत, मात्र ते तसं नाही. प्रत्येक पार्टिकल हा मॅक्झिमम हाईट अटेन करतो. तर ते कसं की इथला पार्टिकल ह्या पोझिशनला आलेला आहे. आता जेव्हा ही वेव पुढे प्रपोगेट होते त्यावेळेस इथला पार्टिकल अशा पद्धतीने इथं ही वेव फॉर्म करणार आहे. नंतर त्याच्यानंतरचा पार्टिकल तर इथं वेवचं फॉर्मेशन अशा पद्धतीने असणार आहे. म्हणजेच ही वेव याची ही असणार आहे मेन पोझिशन, ही असेल एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही असणार आहे अजून एक्स्ट्रीम पोझिशन. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आपण कन्सिडर करतो. तर इथला पार्टिकल ही मॅक्झिमम हाईट अटेन केली, इथं वेव आल्यानंतर ती पुढे प्रपोगेट होणार आहे. तर हा पार्टिकल त्याचं मॅक्झिमम हाईट, नंतर मेन पोझिशन, परत मॅक्झिमम हाईट, मेन पोझिशन, अशा पद्धतीने त्याची अप अँड डाऊन डायरेक्शनमध्ये त्याची मोशन होणार आहे. ही जी मोशन असते ती असते सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणून प्रत्येक पार्टिकल मीडियममधला प्रत्येक पार्टिकल, मीडियम म्हणजे रोप झाला, रोपवरील प्रत्येक पार्टिकल, तर रोप मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स, तर प्रत्येक पार्टिकल्स या ठिकाणी अप अँड डाऊन पोझिशनमध्ये किंवा अप अँड डाऊन मोशनमध्ये त्यांची या ठिकाणी मुवमेंट असणार आहे. म्हणून इच पार्टिकल इन अ मीडियम एक्झिक्यूट दी सेम टाईप ऑफ अ व्हायब्रेशन्स. नाउ सेकंड प्रॉपर्टी, ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल्स ऑफ द मीडियम हॅव द सेम एम्प्लिट्यूड पीरियड अँड फ्रिक्वेन्सी. इच पार्टिकल हॅव द सेम एम्प्लिट्यूड, सेम पिरियॉडिक टाइम अँड सेम फ्रिक्वेन्सी. सेम एम्प्लिट्यूड कसं की आता आपण वेव कन्सिडर केली, वेव कन्सिडर केल्यानंतर किंवा वेवचे नेचर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पार्टिकल मॅक्झिमम हाईट अटेंड करतो. आताच आपण पाहिलं आहे की इथला पार्टिकल, जेव्हा इथला पार्टिकल प्रपोगेट होईल पुढे त्यावेळेस ही वेवचं फॉर्मेशन असं असेल, इथला पार्टिकल असेल तेव्हा इथं असेल. म्हणजे प्रत्येक पार्टिकल त्याच्या मेन पोझिशनपासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट अटेंड करतो. मग हे जे मेन पोझिशनपासूनचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, त्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटलाच आपण ॲम्प्लिट्यूड असं म्हणतो. ॲम्प्लिट्यूड इज नथिंग बट द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द मेन पोझिशन इज नथिंग बट द ॲम्प्लिट्यूड. नाउ पिरियॉडिक टाइम, पिरियॉडिक टाइम और पीरियड इज नथिंग बट द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द वन व्हायब्रेशन और वन ऑसिलेशन. मग प्रत्येक पार्टिकलला एक व्हायब्रेशन किंवा एक वेव कम्प्लीट करण्यासाठी लागणारा टाइम जो असेल तो या ठिकाणी सारखा असणार आहे. म्हणून पिरियॉडिक टाइम, प्रत्येक पार्टिकलचा पिरियॉडिक टाइम हा सारखा असेल. फ्रिक्वेन्सी,
फ्रिक्वेंसी इज नथिंग बट द नंबर ऑफ वाइब्रेशंस और ऑसिलेशंस पर सेकेंड और पर यूनिट टाइम. तर एक पार्टिकल जर एका सेकंदमध्ये त्याचे जे व्हायब्रेशन समजा 200 होत असतील तर प्रत्येक पार्टिकलचे व्हायब्रेशन हे देखील तेवढेच होणार आहेत. म्हणून प्रत्येक पार्टिकलचा ॲम्प्लिट्यूड पिरियॉडिक टाइम आणि फ्रिक्वेन्सी ही सेम असते. देन नेक्स्ट प्रॉपर्टी थर्ड वन. थर्ड प्रॉपर्टी इज दॅट दी फेज चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. फेज चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनादर पार्टिकल. तर कसं की प्रत्येक पार्टिकलचा या ठिकाणी हा पार्टिकल स्टार्ट होतो आहे इथपासून, नंतर पुढचा पार्टिकल किंवा जे आपल्याला या ठिकाणी पार्टिकल दिसत आहे, तर प्रत्येक पार्टिकलचा जो वेव फॉर्मेशनचा या ठिकाणी स्टार्टिंग आहे तो वेगवेगळा आहे. आपल्याला इथं माहिती बघा, हा असतो 2 पाय, इथं झाला 0, हा झाला पाय, हा झाला 2 पाय, आणि फिगरवरून आपलं सॉरी हा पाय बाय 2 लक्षात येतं आणि हा असतो 3 पाय बाय 2. तर प्रत्येक पार्टिकलचा फेज हा वेगवेगळा असतो. नंतर फोर्थ प्रॉपर्टी आहे नो पार्टिकल रिमेन्स परमनंटली ॲट रेस्ट. ईच पार्टिकल कम्स टू रेस्ट मोमेंटरली व्हाईल ॲट दी एक्स्ट्रीम पोझिशन ऑफ दी व्हायब्रेशन. नो पार्टिकल रिमेन्स परमनंटली ॲट रेस्ट. बरोबर आहे की इथं पार्टिकलची मोशन किंवा प्रत्येक पार्टिकल हा सिम्पल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करतो आहे. सिम्पल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करतो म्हणजे काय, समजा मॅक्झिमम पॉईंट, नंतर मेन पोझिशन, परत मॅक्झिमम पॉईंट, परत मेन पोझिशन आणि परत मॅक्झिमम पॉईंट. मग रोफवरचे समजा आपण रोफ कन्सिडर केला की रोफवरचा पार्टिकल जेव्हा वेव ही या ठिकाणी फॉर्म झालेली असते की कंटिन्यू या ठिकाणी रोफला आपण मोशन दिली आणि अप अँड डाऊन डायरेक्शनमध्ये जर आपण कंटिन्यू मोशन दिली तर कंटिन्यूअस तिथं वेव फॉर्म होता ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर जेव्हा ऑब्झर्वेशन आपण केलं तर काही वेळेस हा क्रेस्ट आपल्याला ट्रप झालेला दिसणार आहे. म्हणजे काय की इथला पॉईंट हा नंतर इथं आपल्याला मॅक्झिमम म्हणजे एक्स्ट्रीमिटी आणि एक्स्ट्रीमिटी, नंतर मेन पोझिशन, एक्स्ट्रीमिटी, म्हणजे हा कंटिन्युअसली त्याची पोझिशन जी आहे ती या ठिकाणी चेंज होते. मात्र रेस्टला तो अगदी इन्स्टंट काही ठराविक काळासाठी येईल आणि परत तो त्याच्या पोझिशन त्या ठिकाणी चेंज असते. म्हणजे तो रेस्टला किंवा त्याची जी मेन पोझिशन आहे तिथं तो त्या कॉन्स्टंट रेस्ट कॉन्स्टंट राहत नाही, त्याची पोझिशन चेंज होत असते. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे फिफ्थ, द पार्टिकल्स अटेन्स मॅक्झिमम व्हेलॉसिटी वेन दे पास थ्रू देअर मेन पोझिशन. ही जी प्रॉपर्टी आहे सिम्पल हार्मोनिक मोशन ह्या चॅप्टरमध्ये इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू ए ओमेगा किंवा व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर इथं डिस्प्लेसमेंट हे 0 असतं त्यावेळेस व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम असते आणि जेव्हा डिस्प्लेसमेंट हे मॅक्झिमम असेल तेव्हा व्हेलॉसिटी मिनिमम असते. तर ह्या इक्वेशनमध्ये जर आपण डिस्प्लेसमेंट 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर 0 सबस्टिट्यूट केली तर आपल्याला इक्वेशन येणार आहे व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर एक्स ॲज अ 0, देन फायनल व्हॅल्यू ऑफ व्ही इज अ ए ओमेगा. मीन्स ॲट अ मेन पोझिशन व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल ऑलवेज मॅक्झिमम अकॉर्डिंग टू दिस प्रॉपर्टी अँड ऑल्सो इक्वेशन. नाउ प्रॉपर्टी नंबर सिक्स प्रॉपर्टी इज दॅट ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ वेव एनर्जी इज ट्रान्सफर अलॉंग द वेव देअर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर. सुरुवातीलाच आपण वेवची डेफिनेशन पाहिली त्यावेळेस पाहिलं की इथं फक्त एनर्जीचं ट्रान्सपोर्ट होत असते, मॅटर मात्र ट्रान्सफर होत नाही. म्हणजे काय की वेव जेव्हा क्रिएट होते तेव्हा पार्टिकल त्याच्या पुढच्या पार्टिकलला एनर्जी शिफ्ट करतो
नंतर शिफ्ट केल्यानंतर तो पार्टिकल परत त्याच्या ओरिजिनल पोझिशन किंवा ओरिजिनल त्याची जी प्लेस असते ती अटेंड करत असतो. म्हणजे फक्त इथं प्रत्येक पार्टिकल आपली एनर्जी पुढच्या पार्टिकलला देतो आणि तो परत त्याच्या मेन पोझिशनला यायचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय की देअर इज द प्रपोगेशन ऑफ वेव. म्हणजे वेव ही पुढे प्रपोगेट होत असते, ट्रॅव्हल होत असते, मॅटर मात्र किंवा पार्टिकल हे त्यांची पोझिशन चेंज होत नाही, ते तिथंच असतात. मात्र एनर्जी ट्रान्सफर होत असते. म्हणजे या प्रॉपर्टीनुसार देअर इज अ ट्रान्सपोर्ट ऑफ एनर्जी, नॉट मॅटर. नेक्स्ट, सेवन्थ प्रॉपर्टी, सेवन्थ नंबर प्रॉपर्टी प्रॉपर्टी इज दॅट दी वेव प्रोपोगेट्स थ्रू द मीडियम विथ अ सर्टन वेलॉसिटी. दिस वेलॉसिटी डिपेंड्स अपॉन प्रॉपर्टीज ऑफ मीडियम. ज्या पद्धतीने मीडियम चेंज होईल त्यानुसार वेलॉसिटीमध्ये देखील या ठिकाणी काय होत जाणार आहे, चेंज होत जाणार आहे. आता मीडियम जर कन्सिडर केलं तर आपल्याला मीडियम माहिती आहे, रेरर मीडियम अँड डेन्सर मीडियम. मग रेरर अँड डेन्सर मीडियम म्हणजे टोटल मीडियम आपण कन्सिडर करूया, लिक्विड, गॅस, सॉलिड अँड ऑल्सो व्हॅक्युम. मग मीडियम जर चेंज झाली तर त्या ठिकाणी वेलोसिटी चेंज होणार आहे. आता स्पीड ऑफ साऊंड, साऊंडचा स्पीड एअर मीडियममध्ये आणि वॉटर मीडियममध्ये वेगवेगळा असतो. म्हणजेच काय की फ्रिक्वेन्सी मात्र कॉन्स्टंट असते. फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असेल मात्र वेलॉसिटी काय होत जाणार आहे, चेंज होईल. वी हॅव द इक्वेशन व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 8, प्रोग्रेसिव वेव्स आर ऑफ टू टाइप्स, ट्रान्सवर्स वेव्स अँड लॉन्गिट्यूडनल वेव्स. बरोबर. आता प्रोग्रेसिव वेव किंवा ज्यांना आपण मेकॅनिकल वेव म्हटलेला आहे, प्रोग्रेसिव वेव इज ऑल्सो कॉल्ड एज अ मेकॅनिकल वेव. की यांचे दोन टाईप आहेत, एक म्हणजे ट्रान्सवर्स वेव आणि दुसरी आहे लॉन्गिट्यूडनल वेव. तर ट्रान्सवर्स वेव आणि लॉन्गिट्यूडनल वेव दोघी वेव्सला प्रपोगेट होण्यासाठी मीडियमची गरज भासते आणि मेकॅनिकल वेवचा बेसिक फेनॉमिनन हाच आहे की मेकॅनिकल वेवला प्रपोगेट होण्यासाठी मीडियमची गरज असते. दे त्या ठिकाणी मीडियम, मग ती मीडियम सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅसेस असेल. नाउ प्रॉपर्टी नंबर 9, इन ट्रान्सवर्स वेव वायब्रेशन ऑफ पार्टिकल्स आर परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव प्रोड्युसेस क्रेस्ट अँड ट्रफ. And in longitudinal waves, vibration of particles produces compressions and rarefactions. Now, first consider transverse wave. We know very well nature of a transverse wave. This represent as the direction of wave, and here is represent the vibrations of particles. Convex part as a crest, concave part as a trough. Now wave form on the roof. Now, in this case, each particle performs
सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन मीन्स मोशन ऑफ अ पार्टिकल इन अप एंड डाउन डायरेक्शन. मीन्स सपोज कंसिडर दिस पार्टिकल, देन मेन पोजिशन पॉजिटिव एक्सट्रीमिटी, देन कम बैक टू मेन पोजिशन, देन निगेटिव एक्सट्रीमिटी एंड देन पॉजिटिव एक्सट्रीमिटी. मीन्स इन दिस वे अप एंड डाउन डायरेक्शन इज नथिंग बट द वाइब्रेशन ऑफ पार्टिकल्स एंड दिस इज द डायरेक्शन ऑफ वेव. सो देर इज एंगल 180 डिग्री. मीन्स वाइब्रेशंस ऑफ पार्टिकल्स परपेंडिक्युलर, वाइब्रेशन ऑफ पार्टिकल्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द वेव. दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ ट्रांसवर्स वेव. नाउ इन लॉन्गिट्यूडनल वेव, लॉन्गिट्यूडनल वेव व्हेन प्रोपोगेट थ्रू द मीडियम अल्टरनेट कॉम्प्रेशंस एंड रेरिफ्रैक्शंस प्रोड्यूसेस. मीन्स कॉम्प्रेशंस रेरिफ्रैक्शन एंड कॉम्प्रेशंस. कॉम्प्रेशंस मीन्स लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स आर क्राउडेड टुगेदर एंड हियर प्रेशर एंड डेंसिटी इज मैक्सिमम. एंड इन केस ऑफ रेरिफ्रैक्शन नंबर ऑफ पार्टिकल्स आर अपार्ट फ्रॉम ईच अदर एंड मिनिमम प्रेशर एंड डेंसिटी. नाउ इन लॉन्गिट्यूडनल वेव्स सपोज दिस इज द डायरेक्शन ऑफ वेव. मीन्स वेव डायरेक्शन एंड नंबर ऑफ पार्टिकल्स वाइब्रेट इन अ सच अ वे. मीन्स राइट एंड लेफ्ट. मीन्स डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव एंड वाइब्रेशंस ऑफ पार्टिकल्स इन अ लॉन्गिट्यूडनल वेव इज अ सेम. मीन्स देर इज अ नो एंगल बिटवीन देम. एंगल इज जीरो. मीन्स वाइब्रेशन ऑफ पार्टिकल्स एंड डायरेक्शन ऑफ वेव पैरेलल टू प्रॉपर्टी नंबर 10. बोथ द ट्रांसवर्स वेव एज वेल एज लॉन्गिट्यूडनल वेव कैन प्रोपोगेट थ्रू सॉलिड्स बट ओनली लॉन्गिट्यूडनल वेव कैन प्रोपोगेट थ्रू फ्लूइड्स. ट्रांसवर्स वेव एंड लॉन्गिट्यूडनल वेव बोथ प्रोपोगेट थ्रू सॉलिड्स बट लॉन्गिट्यूडनल वेव कैन अल्सो प्रोपोगेट थ्रू फ्लूइड्स. फ्लूइड्स मीन्स लिक्विड एंड गैसेस. मीन्स ट्रांसवर्स वेव ओनली प्रोपोगेट थ्रू सॉलिड मीडियम. एज अ एग्जाम्पल कंसिडर एज अ रोप. एंड लॉन्गिट्यूडनल वेव कैन प्रोपोगेट थ्रू सॉलिड्स लिक्विड एंड गैसेस. दिस इज ऑल अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव वेव. आता आपण प्रोग्रेसिव वेवचं इक्वेशन थोडक्यात डिस्क्राइब करणार आहोत. इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव वेव. इक्वेशन दिले वाय इज द फंक्शन ऑफ एक्स अँड टी इज इक्वल टू ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी. आणि अजून एक दुसरं इक्वेशन दिलेलं आहे वाय इज द फंक्शन ऑफ एक्स अँड टी इज इक्वल टू ए साइन के एक्स प्लस ओमेगा टी. आता हे इक्वेशनचं डेरिवेशन किंवा कसं आलेलं आहे ते आपल्या बुकमध्ये दिलेलं नाही आहे कारण हे इक्वेशन ऑलरेडी तुमचं 11th स्टँडर्डला झालेलं आहे. तर पहिलं इक्वेशन हे ज्यावेळेस
वेव अलॉन्ग पॉजिटिव एक्स एक्सिस प्रोपोगेट होईल त्याचं हे इक्वेशन, मीन्स अलॉन्ग पॉजिटिव एक्स एक्सिस. अँड सेकंड वन इज द इक्वेशन फॉर द प्रोपोगेशन ऑफ अ वेव अलॉन्ग निगेटिव एक्स ॲक्सिस. म्हणजेच या ठिकाणी हे आपण कन्सिडर करतो डायरेक्शन ऑफ वेव, आणि इकडे असतात व्हायब्रेटिंग पार्टिकल्स. इकडे असतं ओमेगा टी. आता नेचर या पद्धतीने, म्हणजे जेव्हा वेव अशा पद्धतीने प्रपोगेट होते, स्टार्ट फ्रॉम मेन पोझिशन अँड फेस इन दिस वे, मीन्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी, त्यावेळेस आपण फंक्शन वापरतो साईन, ए साईन ओमेगा टी. आणि निगेटिव्ह डायरेक्शन म्हणजेच निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, जे ह्या पद्धतीने, त्यावेळेस इक्वेशन असणार आहे मायनस ए साईन ओमेगा टी या पद्धतीने. आणि जर फेज चेंज असेल, म्हणजे मेन पोझिशन परंतु फेज चेंज असेल, म्हणजे निगेटिव्ह एक्स्ट्रीमिटीपासून, तेव्हा फंक्शन आपण घेतो ए कॉस ओमेगा टी अशा पद्धतीने. आता हे जे दोन इक्वेशन दिलेलं आहे, तर इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्मला काही मिनिंग आहे. वाय इज द फंक्शन ऑफ एक्स अँड टी, म्हणजेच या ठिकाणी डिस्प्लेसमेंट अँड टाईम कन्सिडर करायचं आहे आपण. आता या इक्वेशनमध्ये ए रिप्रेझेंट करतो आहे ॲम्प्लिट्यूड, के रिप्रेझेंट करतो आहे कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू असते 2π/λ, दॅट इज अँगल पर युनिट लेंथ. आणि ओमेगा, सिम्बॉल ओमेगा रिप्रेझेंट करतो अँग्युलर वेलॉसिटी, मीन्स 2π/T. तर अशा पद्धतीने ह्या इक्वेशनमध्ये हे जे सिम्बॉल्स आहेत त्यांच्या व्हॅल्यूज असतात. तर हे आहे इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव अलॉन्ग वेव प्रोपोगेट अलॉन्ग दी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँड वेन वेव प्रोपोगेट अलॉन्ग दी निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. नाऊ लेट अस स्टार्ट दी प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आर नेक्स्ट आर्टिकल ॲज अ सुपरपोजिशन ऑफ अ वेव. दिस इज दी प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव विच इज ॲप्लिकेबल फॉर ऑल टाईप्स ऑफ अ वेव्स ॲज अ साऊंड वेव, लाईट वेव अँड ट्रान्सवर्स वेव. नाऊ इन दिस केस हिअर वी कन्सिडर फॉर द बेटर अंडरस्टँडिंग ट्रान्सवर्स वेव. नाऊ लेट अस सी फर्स्ट द स्टेटमेंट ऑफ द सुपरपोजिशन ऑफ वेव. स्टेटमेंट इज दॅट वेन टू आर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मेडियम पासेस थ्रू कॉमन पॉइंट, ईच वेव प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉइंट इंडिपेंडंट ऑफ द प्रेझेन्स ऑफ द अदर वेव. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉइंट इज इक्वल टू द वेक्टर सम ऑफ डिस्प्लेसमेंट ड्यू टू द इंडिव्हिज्युअल वेव ॲट दॅट पॉइंट. आता प्रिन्सिपल रीड केल्यानंतर लगेच काही आपलं ते लक्षात येत नाही, तर थोडक्यात प्रिन्सिपलचं स्टेटमेंट असं आहे की दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्स जेव्हा मेडियममधून प्रपोगेट होतील आणि एखाद्या ठराविक पॉइंटला त्या जर येऊन मिळाल्या, तर त्या पॉइंटला त्यांचं जो रिझल्टन असेल तो रिझल्टन म्हणजे दोघी वेवने डिस्प्लेस केलेल्या दोघी वेवचं डिस्प्लेसमेंटची ॲडिशन असणार आहे, वेक्टर सम असणार आहे. तर बघा, एक्सप्लेन
करण्यासाठी आपण ट्रान्सफर्स वेव कन्सिडर करणार आहोत. समजा मीडियममधून दोन वेव प्रोपोगेट होत आहे आणि एका पॉइंटला ते या ठिकाणी येऊन मिळत आहेत किंवा सुपरइम्पोज होत आहेत. तर त्यांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे कसं असेल? तर समजा दोन वेव, दोघी वेवचं ॲम्प्लिट्यूड आणि फेज या ठिकाणी सेम आहे. मग ॲम्प्लिट्यूड समजा 2 आहे आणि 2 आहे. जेव्हा या दोघी वेव सुपरइम्पोज होतील तेव्हा रिझल्टंट वेव ही आपल्याला ह्या पद्धतीने मिळेल. म्हणजे इंडिव्हिज्युअल वेवचं डिस्प्लेसमेंट, दोघी वेवचे जे डिस्प्लेसमेंट असतील त्या डिस्प्लेसमेंटची ॲडिशन होऊन, म्हणजे व्हेक्टर सम होऊन आपल्याला रिझल्टंट वेव मिळणार. मग व्हेक्टर सम म्हणजेच 2 + 2 = 4 ही असणार आहे रिझल्टंट वेव, ज्यावेळेस दोघी वेव ह्या फेजमध्ये असतील. मग व्हेक्टर सम म्हणजे काय? की ज्यावेळेस डायरेक्शन, दोन व्हेक्टर आणि डायरेक्शन जर सेम असेल तर त्यांची आपण ॲडिशन करत असतो. आणि जर दोन व्हेक्टर आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर त्यांची आपण सबस्ट्रॅक्शन करत असतो. मग हे फेज सेमच्या बाबतीत आपण कन्सिडर केलं. समजा जर दोन वेव्स ज्यांची फेज या ठिकाणी अपोजिट असेल ह्या पद्धतीने, आणि दुसरी वेव कन्सिडर करूया आपण ज्याचं फेजही चेंज आहे आणि ॲम्प्लिट्यूड किंवा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन याच्यामध्ये डिफरन्स आहे असं समजूया. तर इथं समजा मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड 3 आहे आणि इथं 1 आहे. मग यांचा जो रिझल्टंट येईल, रिझल्टंट वेव जी मिळणार आहे, मग हा 3 आणि 1 मॅक्झिमम इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट एका वेवचं मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड 3 आहे, इथं 1 आहे, फेज चेंज आहे, ॲम्प्लिट्यूडही चेंज आहे, तर इथं व्हेक्टर ॲडिशन होत असताना 3 - 1 म्हणजे ही जी प्रोपोगेटिंग वेव किंवा रिझल्टंट वेव येईल ती ह्या पद्धतीने त्याचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किंवा ॲम्प्लिट्यूड हा किती असणार आहे? इथं असणार आहे 2. म्हणजे 3 - 1 3 - 1 3 - 1 जी रिझल्टंट वेव आपल्याला मिळेल ती ह्या पद्धतीने, म्हणजे क्रेस्ट आणि ट्रफ यांचं या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन होणार आणि ही रिझल्टंट वेव मिळणार आहे. तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वेव एक्सप्लेन करण्यासाठी आपण दोन वेव कन्सिडर केल्या. अशा दोन वेव्स की दोन वेव्स की इन फेज आणि दुसऱ्या दोन वेव आउट ऑफ फेज असताना आपण त्यांचं एक्सप्लेनेशन पाहिलं. तर आपल्या बुकमध्ये प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव पूर्ण वेव कन्सिडर न करता दोन वेव पल्स कन्सिडर करून आपल्याला एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे आणि दोन प्रकारे ते एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, म्हणजे दोन कंडिशन आहेत, तर ते आपण आता बघूया. तर पहिली कंडिशन, पहिल्या कंडिशनमध्ये दिलं आहे सुपरपोजिशन ऑफ 2 वेव पल्सेस ऑफ इक्वल ॲम्प्लिट्यूड अँड सेम फेज मूव्हिंग टुवर्ड्स इच अदर. पल्स म्हणजेच इथं पूर्ण वेव न कन्सिडर करता फक्त एक पल्स कन्सिडर करून एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे. मग या पल्स समजा t = 0 t = 1 t = 2 second टाइम आपण कन्सिडर केला आहे, 3 सेकंड अँड सो ऑन. इथं टाईम आहे 3 सेकंड. तर सुपरपोजिशन ऑफ वेव किंवा पल्स कसं होणार आहे? समजा एक पल्स कन्सिडर केली की जी ह्या डायरेक्शनने
ट्रैवल होना रहा है ने एक दूसरी पल्स जी या डायरेक्शन ने ट्रैवल होना रहा है ऐट टाइम टी त्यांची पोजिशन अशी आहे नंतर आफ्टर 1 सेकंड ही वेव पल्स पुढे प्रोपोगेट होणार आहे ती ह्या पद्धतीने आणि इकडची या पद्धतीने प्रोपोगेट होईल आफ्टर सम टाइम इंटरवल नाउ हियर देअर इज अ सुप्रीम पोजिशन ऑफ बोथ पल्सेस हियर इन दिस वे डायरेक्शन ऑफ दिस वेव अँड डायरेक्शन ऑफ दिस वेव अँड आफ्टर दिस कंडिशन आफ्टर क्रॉसिंग देन दिस वेव प्रोपोगेट इन देअर ओन डायरेक्शन अँड दिस ऑल्सो प्रोपोगेट इन देअर प्रोपोगेटिंग ऑर ट्रॅव्हलिंग डायरेक्शन तर इथं काय होतं इथं दोन वेव ह्या सुप्रीम पोज झालेला आहे दोन वेव सुप्रीम पोज झाला म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं सुपर पोजिशन झालेलं आहे आणि सुपर पोजिशनच्या प्रिन्सिपलनुसार इथं मॅक्झिमम किंवा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इज नथिंग बट दी सम ऑफ अ ॲम्प्लिट्यूड सम ऑफ अ ॲम्प्लिट्यूड ऑफ अ इंडिव्हिज्युअल वेव्स म्हणजे इंडिव्हिज्युअल वेव पल्स मग ह्या पल्सचं दोघी पल्सचं ॲम्प्लिट्यूडचं ॲडिशन म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असेल जे ज्याची व्हॅल्यू ही मॅक्झिमम असेल आणि यालाच या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असंही म्हणतात म्हणजे ज्यावेळेस ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असेल तर तो पॉईंट म्हणजे काय असणार आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स नंतर वेव क्रॉसिंग झाल्यानंतर त्या काही तिथं थांबणार नाहीत परत त्या आपली जी डायरेक्शन आहे ट्रॅव्हलिंग डायरेक्शन किंवा प्रोपोगेटिंग डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनने त्या परत कंटिन्युअसली प्रोपोगेट होतील मग इंटरॅक्शन झाल्यानंतर किंवा सुप्रीम पोज झाल्यानंतर ही वेव तिच्या डायरेक्शनने प्रोपोगेट होईल ही देखील तिच्या डायरेक्शनने प्रोपोगेट होईल म्हणजेच काय टू वेव पल्सेस वेन सुप्रीम पोज देन रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इक्वल टू द सम ऑफ डिस्प्लेसमेंट ड्यू टू इंडिव्हिज्युअल पल्सेस म्हणजे ज्या ठिकाणी रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आपल्याला मिळालेला आहे अँड देन आफ्टर क्रॉसिंग ईच अदर बोथ वेव पल्सेस कंटिन्युअसली प्रोपोगेटेड ऑर ट्रॅव्हलिंग इन अ ओन डायरेक्शन अँड मेंटेन देअर सेफ ऑर ओरिजिनल नेचर म्हणजे काय की परत इंटरॅक्शन झाल्यानंतर परत तिकडची वेवचं जे ट्रॅव्हलिंग डायरेक्शन आहे त्याच्याने ती प्रोपोगेट होईल ही तिकडे प्रोपोगेट होईल त्या पर्लच्या नेचरमध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि ती कंटिन्युअसली त्याच्या डायरेक्शनमध्ये प्रोपोगेट होईल अर्थात माझ्याकडनं इथं काढताना थोडंसं पर्लचा आकार चुकला तर मग जेव्हा मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड क्रिएट होतं तर त्याला म्हणायचं आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मग ही कोणती केस होती जेव्हा दोन वेव पल्सचं ॲम्प्लिट्यूड हे सारखं असेल आणि त्यांचा फेज देखील सारखा असेल त्यावेळची ही कंडिशन आता दुसरी कंडिशन आपल्याला दिलेली आहे सुपरपोजिशन ऑफ अ टू वेव पल्सेस ऑफ इक्वल ॲम्प्लिट्यूड ॲम्प्लिट्यूड सारखा आहे अँड डिफरंट फेजेस ऑर अपोजिट फेजेस अँड मूव्हिंग टुवर्ड्स इच अदर इथंही मूव्हिंग टुवर्ड्स इच अदर आहे फक्त इथं फरक काय आहे अपोजिट फेजेस आता अपोजिट फेजेससाठी परत आपण फिगर कन्सिडर करूया टी इज इक्वल टू 0 सेकंड मीन्स इनिशियल पोजिशन किंवा कंडिशन 1 सेकंड त्यावेळेस काही टाईम इंटरवल नंतर 2 सेकंड नंतर 3 सेकंड टाईम नाही दाखवलं आपल्याला समजण्यासाठी आपण तो टाईम इंटरवल कन्सिडर केलेला आहे आता देखा बघा नाव हियर
दिस इज फर्स्ट पल्स एंड सेकेंड पल्स हैविंग एम्पलीट्यूड सेम बट फेज इज डिफरेंट. आफ्टर टाइम इंटरवल सम टाइम इंटरवल दिस वेव डिस्प्लेस हियर एंड दिस वेव पल्स नॉट वेव पल्स हियर. नाउ एट टाइम टी एट टाइम टी दिस वेव दिस पल्स कम्स हियर. डायरेक्शन याची डायरेक्शन परत ही वेव इकडे या पद्धतीने जाईल आणि ही वेव इकडे या पद्धतीने जाईल. आता इथं काय होतं आहे की त्यांची इनिशियल स्टेट टाइम टी इज इक्वल टू 0 आफ्टर सम टाइम इंटरवल देअर इज अ डिस्प्लेसमेंट. इथं आल्या 2 सेकंडला त्यांचं या ठिकाणी इंटरॅक्शन किंवा सुप्रीम पोज किंवा सुपर पोज आपण त्या ठिकाणी म्हणूया. पण इथं काय होणार आहे इथं यांचं डिस्प्लेसमेंटचं कॅन्सलेशन होईल आणि ॲम्प्लिट्यूड हे काय असणार आहे 0 असेल. म्हणजे इथं सुपर पोजिशन झालेलं नाही आहे म्हणजे हे आउट ऑफ फेज आहे 180 डिग्री. आता याचं ॲम्प्लिट्यूड आणि याचं ॲम्प्लिट्यूड सारखं आहे मग व्हेक्टर ॲडिशननुसार ॲम्प्लिट्यूड डिस्टन्स सारखं आहे मात्र डायरेक्शन ही अपोजिट आहे. तर वेक्टर ॲडिशननुसार त्यांची काय होत असते सबस्ट्रॅक्शन म्हणजेच इथं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे काय असणार आहे 0 असेल. आणि नंतर परत इंट्रॅक्शन झाल्यानंतर ही जी वेव आहे ती तिच्या प्रोपोगेटिंग डायरेक्शनमध्ये काय होणार आहे ट्रॅव्हल होईल आणि ही त्या तिची जी ओन डायरेक्शन आहे त्या ठिकाणी ती काय होणार आहे ट्रॅव्हल होईल. म्हणजेच काय इथं ॲम्प्लिट्यूड 0 आहे. ॲम्प्लिट्यूड 0 म्हणजे याला म्हटलं जातं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि वरती आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. इथं बघा ही वेव आल्यानंतर इथं अजून एक असं पाहिजे होतं म्हणजे हे ड्युरेशन आपण वाढवून घेऊया की डायरेक्ट फिगर काढताना माझ्याकडनं डिस्टन्स जास्त दाखवलं गेलं. मग क्रॉसिंग झाल्यानंतर वेव परत काय की त्यांची जी प्रोपोगेटिंग डायरेक्शन आहे त्याच्यामध्ये त्या तिकडे ते प्रोपोगेट होते आणि त्यांची जी पल्स नेचर जो त्याचा शेप आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. तर अशा पद्धतीने दोन वेव पल्स कन्सिडर करून दोन वेव कन्सिडर करून सुपर पोजिशन ऑफ वेव आपल्या बुकमध्ये एक्सप्लेन करून दाखवलेला आहे. म्हणजेच काय की जेव्हा मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड फॉर्म होईल तर त्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणायचं आणि मिनिमम ॲम्प्लिट्यूड मिनिमम असेल म्हणजे दोघींचं ॲम्प्लिट्यूडचं कॅन्सलेशन असेल तर तो जो पॅटर्न असेल तो काय असणार आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. अशा प्रकारे आपण एक्सप्लेनेशन पाहिलं. इन दिस वे सुपरपोजिशन ऑफ वेव कॅन बी एक्सप्लेन बाय युझिंग और बाय कन्सिडरिंग दी टू वेव पल्सेस.